भारत माता की जयच्या जयघोषात भारतीय लष्कर, नौदल आणि हवाई दलाच्या कर्मचाऱ्यांच्या कल्याणासाठी साजऱ्या करण्यात येणाऱ्या सशस्त्र सेना दिनी अनोखी मानवंदना देण्यात आली. भारताचा राष्ट्रध्वज तसेच लष्कर, नौदल आणि हवाई दलाच्या ध्वजांची भव्य प्रतिकृती पुण्यातील नरे येथील जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटतर्फे साकारण्यात आली. संस्थेचे उपाध्यक्ष ॲडव्होकेट शार्दूल जाधवर यांच्या मार्गदर्शनाखाली 300 अधिक विद्यार्थ्यांनी या उपक्रमात सहभाग घेतला. भारतीय सशस्त्र सेना ध्वज दिन भारतात दरवर्षी 7 डिसेंबर रोजी साजरा केला जातो. देशाच्या सीमांचे रक्षण 3 सैन्य दले करतात. भारतीय लष्कर ध्वज दिन प्रत्यक्षात लष्कर, नौदल आणि हवाई दलाच्या कर्मचाऱ्यांच्या कल्याणासाठी साजरा केला जातो. याप्रसंगी माहिती देताना ॲडव्होकेट शार्दूल जाधवर म्हणाले, सशस्त्र सेना ध्वज दिवस हा भारतीय सशस्त्र दलातील जवानांच्या कल्याणासाठी भारतातील लोकांकडून निधी गोळा करण्यासाठी समर्पित करण्यात आलेला दिवस आहे. हा दिवस भारताच्या प्रत्येक सैनिकाचा आणि देशासाठी बलिदान देणाऱ्या शहीदांचा सन्मान करण्याचा दिवस आहे. त्यामुळे या दिनाच्या निमित्ताने विद्यार्थ्यांनी सैनिकांना अनोखी मानवंदना दिली आहे, असे शार्दूल जाधवर यांनी नमूद केले. मोशी न्यूज नेटवर्कसाठी मोहित शिंदे, पुणे.